नासिक के कालाराम मंदिर के आसपास आपत्तिजनक पर्चे फटे गए थे, जिसके चलते सामाजिक वातावरण संतप्त हो गया, जिस पर प्रतिक्रिया देते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि पुलिस ने उस पत्र के संबंध में सारी जानकारी निकाली है। कालाराम मंदिर के आसपास रहने वाले लोगों को धमकी भरे पत्र जारी किए गए, उस पत्र को प्रकाशित करने वाले व्यक्ति को गिरफ्तार कर लिया गया है। ये पत्र किसी अन्य व्यक्ति से दुश्मनी के कारण निकाला गया है। ये पत्र लिखने वाला व्यक्ति अनुसूचित जाति का है। इसके पीछे के कारण की जांच की जा रही है। पुलिस ने ती केस शोधून काढले लिया है। जे कालाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलं होतं, ते ज्यांनी पब्लिश केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि त्यातनं हे लक्षात आलं की दुसऱ्या व्यक्तीशी वैमनस्य काढण्याकरता त्यांनी तशा प्रकारचं पत्रक की ज्याच्यामध्ये दलित समाजाला धमकी दिलेली आहे आणि निळे झेंडे लावू नका वगैरे अशा प्रकारचं जे काही मेन्शन केलेलं आहे, दुर्दैवाने ज्यांनी पत्रक काढलेलं आहे तोही अनुसूचित जाती प्रवर्गाचाच आहे आणि कुठल्या तरी वेगळ्या हेतूनं काढलेलं ते पत्रक आहे। पोलीस त्यामागे काय काय कारणं आहेत ती शोधून काढत आहेत। त्याच्याकडे 4 मोबाईल 2 लॅपटॉप मिळालेले आहेत, त्यामुळे अन्य कोणी या ठिकाणी त्याच्या पाठीशी आहे का, दंगल घडवून आणण्याकरता अशा प्रकारचं पत्रक त्यांनी काढलं आहे का। आत्ता प्राथमिक त्यांनी ज्याच्या नावाने पत्रक काढलं त्याच्याशी त्याचं वैमनस्य आहे आणि म्हणून त्याला बदनाम करण्याकरता ते पत्रक त्यांनी काढलेलं असं ॲपरंटली दिसत असलं, तरी देखील जे काही त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याच्यातनं कुठेतरी त्याचा इरादा अजून वेगळा होता का याचंही तपासणी ही पोलीस करतायत। नाशिक पोलिसांनी तात्काळ हे शोधून काढल्यामुळे यातनं कुठेतरी कलुषित मन होऊन पुढे कायदा सुव्यवस्था निर्माण होणं या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत, पण यातनं एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की यापुढे देखील अशा प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात। असं एखादं पत्रक काढायचं आणि पकडलं गेलं तरी सोशल मीडियावर ते चालवून द्यायचं, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमजुती तयार व्हायच्या आणि त्यातनं दंगासदृश स्थिती तयार व्हायच्या अशा प्रकारचे प्रयत्न हे यापुढे होऊ शकतात आणि म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत। मी डीजींना आणि SID ला देखील त्या संदर्भातली सगळी जी काही वस्तुस्थिती सांगितलेली आहे। काही राजकीय नेत्यांनी देखील काल ते पत्रक ट्विट वगैरे केलं, त्यांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न पाहता अशा प्रकारे जर आपण कराल तर त्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल। कालच्या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे सगळं सत्य बाहेर आलेलं आहे। क्वालिटी का भरोसा चाहिए तो प्रमोद ज्वेलर्स आइए, जो लेकर आए हैं शगुन कलेक्शन का एक खूबसूरत तोहफा। हर 30,000 रुपए की खरीद पर पाइए एक लकी ड्रॉ कूपन। लकी ड्रॉ योजना में वेस्पा जीतने का सुनहरा मौका और भी कई सारे आकर्षक इनाम। जल्दी करें, ऑफर केवल 30 जून तक और लकी ड्रॉ 1 जुलाई को। प्रमोद ज्वेलर्स, पारथी नगर, हिंगना रोड, नागपुर।